काली फोडत वाघरे अश धक धक ती मानात आगरे हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे 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 आला तर काली फोडत अश धक धक ती मानात हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे ठाकरे चक्रीवादळानंतर मदतीसाठी धावून आले 72 वर्षीय लाईन मॅन। रायगड जिल्ह्यात 3 जूनला आलेले निसर्ग चक्रीवादळाचं संकट व या संकटात वीज वितरण व्यवस्थेचं झालेलं अतोनात नुकसान अशात जिल्ह्यातील वीज यंत्रणा पूर्णतः कोलमडली असून अपुऱ्या वीज कर्मचाऱ्यांच्या बळावर हळूहळू जिल्ह्यात वीज वाहिनी दुरुस्तीचं काम सुरू आहे। त्यातच आपला वीज विभागातील हातभार म्हणून रोहा तालुक्यातील आंबेवाडी कोलाड येथे सेवानिवृत्त 72 वर्षीय लाईनमॅन श्री महादेव जवरत मदतीला धावून आले। श्री महादेव जवरत सेवानिवृत्तीनंतर उतार वयात आपल्या कुटुंबासमवेत आंबेवाडीत राहत असतात। छोटे मोठे काम करून आपला वेळ घालवत असतात। जिल्ह्यावर न भूतो न भविष्यती असं निसर्ग चक्रीवादळाचं संकट आलं व अशा स्थितीत वीज यंत्रणा पूर्णतः कोलमडली अशात कमी कर्मचारी व मोठं संकट अशा स्थितीत हे 72 वर्षाचे आजोबा एका योद्ध्याच्या भूमिकेत सरसावून पुढे आले। आपल्या अनुभवाचा वापर करत जमेल तशा पद्धतीनं मदत कार्य सुरू केलंय। तरुणांच्या मदतीनं पडलेले खांब उभं करणं असो की बोलवरची लाईन खेचणं असो की त्याला जोडणी असो हे सर्व काम जवरत आजोबांनी पूर्ण केलंय आणि ते निस्सीम श्रमानं करतही आहे। त्यांचा उत्साह तरुण पिढीला लाजवेल असाच। अशा कठीण प्रसंगी श्री जवरत यांनी दाखवलेली माणुसकी परिसरात अभिमानाचा विषय ठरतोय। त्या 3 तारखेला आजच्या संपूर्ण रायगडमध्ये अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये संपूर्ण झाडं उमलून पडली, लाईटीचे पोल पडले आणि एवढी जीवितहानी चुकून झाली नाही, पण जीवितहानी झाली असती तर आम्ही सावध झालो नसतो तर आपण जीवितहानी झाली असती। पण या टायमाला अशी परिस्थिती झाली की माणूसही भेटत नाही, म्हणून आम्ही आमचे सहकारी मित्र रिटायरमेंट झालेले जवरत हे आम्हाला वेळी सहकारी करतात। बाबा मी त्यांना विचारलं बाबा काय करताय, तर म्हटलं जरूर मी आपल्या लोकांच्या सेवेसाठी मी जरूर मी रिटायरमेंट झालो असलो 69 वर्ष झालं माझं झालं असलं तरी मी जरूर आपल्यासाठी सेवा देण्याचं काम करीन की ही आपल्या शासनाचं काम आहे। माझंही स्वतः मला कुठली गोष्ट मला पाहू नाही की मी माझं आयुष्य वेचलं MSEBM बोर्डामध्ये आणि बघितलं तिथं हानी एवढी हानी जबरदस्त झाली की एकही पोल राहिलेला नाही, लाईटीच्या वायरिंग कोसळल्या। हे कोसळत असताना त्या ठिकाणी भरपूर त्यांना एक असं वाटलं की मनाला की खरोखरच आपण काहीतरी करावं, तर त्यांना ते राहवलं नाही, म्हणून स्वतः ते जातीने हिरेरीनी त्या काय काही ह्या समर्थनगर असेल शिवाजीनगर असेल या भागामध्ये आपला कोण हायस्कूलचा भाग असेल तर ते पूल उभे करण्याचं काम स्वतः साहेबाला सांगून MSEBCच्या अधिकाऱ्याला सांगून सुद्धा त्यांनी स्वतः रिस्क घेतलं की साहेब मी पण थोडंफार तुम्हाला हातभार लावायचं काम करतो। अशा ह्या माणसाला मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच त्यांना उदंड आयुष्य लाभ अशी मी विशेषतेने प्रार्थना करतो। आता हे हानी झाल्यामुळे चंपाजांनी सांगितल्यामुळे आता ही काम चालू काम इथली समर्थनगरमध्ये नाही इथली शिवाजीनगर पोल उभा केलाय, पोल उभा करून वायरी खेचून लाईट आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा।